नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा हक्काचं यूट्यूब चॅनल बीड विज्ञान प्रोगिणीवर मित्रांनो आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत अतिसंभाव्य सराव प्रश्न मालिका या सराव प्रश्न मालिकेमध्ये आपण मराठीतील प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक घटकावर अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहे ते प्रश्नांची उत्तरं घेणार आहे त्या प्रश्नांचा विश्लेषण सखोल विश्लेषण असं सुद्धा आपण इथे घेणार आहे आणि या मालिकेमागचा उद्देश असा आहे की हे प्रश्न अभ्यासल्यानंतर तुम्हाला त्या घटकावरच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देता यावीत म्हणजे ज्या ज्या घटकावरचे व्हिडिओ आपण बनवणार आहे त्या सर्व घटकावरचा तुमचा एकही मार्क्स जाणार नाही हा त्याच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया आपण अतिसंभाव्य सराव प्रश्न आणि अर्थातच आजचा आपला टॉपिक जो आहे तो अत्यंत महत्वाचा टॉपिक वर्णमाला तर सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न बघूया खालीलपैकी अचूक विधान किंवा विधाने ओळखा आपल्याला चार विधानं दिलेली आहेत एबीसीडी आणि हे विधान आपल्याला याच्यामधले अचूक विधान ओळखायचं आहे आपल्या आवाजाच्या मूलध्वनीच्या खुणा यांनाच चिन्हे म्हणतात ठीक आहे तर हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे अगदी बरोबर विधान आहे कारण आपण मूलध्वनीच्या ज्या खुणा आहेत त्या खुणांना सुद्धा म्हणतो त्यांना संकेत सुद्धा म्हणतो ठीक नंतर दुसरं स्टेटमेंट आहे आपल्या आवाजाच्या मूलध्वनीच्या खुणा यांनाच अक्षर असे म्हणतात ठीक तर आपल्या मूलध्वनीच्या ज्या खुणा आहेत या खुणांनाच आपण ना अक्षर सुद्धा म्हणतो कारण ह्या मूलध्वनीच्या खुणाच आपण रंगाच्या साहाय्याने लिहित असतो आणि मग लिहिल्यानंतर त्या नाश पावत नाहीत आणि म्हणून त्यांना आपण अक्षर सुद्धा म्हणतो म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट सुद्धा आपलं अगदी बरोबर आहे ठीक त्याच्यानंतर सी स्टेटमेंट जे आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींनाच वर्ण म्हणतात तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे आता सांगितल्याप्रमाणे तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांच्या आपण खुणा बनवल्या चिन्ह बनवले त्यांना ध्वनीचिन्हे म्हणतो आणि ते चिन्ह वर्ण म्हणजे रंगाच्या साहाय्याने आपण लिहिले आणि म्हणून त्यांना वर्ण म्हणतात आणि वर्णाच्या रंगाच्या साहाय्याने लिहिल्यानंतर ते नाश पावत नाहीत म्हणून त्यांना आपण अक्षरही असं म्हणतो ठीक आहे मग आता नंतरच बघा वर्णांनाच अक्षर असेही म्हणतात ठीक आहे तर हे सुद्धा स्टेटमेंट अगदी बरोबर आहे कारण वर्ण रंगाने लिहितात म्हणतो म्हणून आपण त्यांना वर्ण असं म्हणतो कारण ते रंगाने लिहिले जातात आणि लिहिल्यानंतर ते नाश पावत नाहीत म्हणून त्यांनाच आपण अक्षर असं म्हणतो ठीक आहे तर इथे चारही जी विधानं दिलेली आहेत ती अचूक आहेत आणि म्हणून पहिला नंबरचा जो पर्याय आहे ते काय असेल आपलं उत्तर असेल अर्थातच नेक्स्ट अर्था अर्था क्वेश्चन अर्था बघू स्वरासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते अयोग्य विधान कोणतं आहे आपल्याला ते ओळखायचं आहे सर्व स्वरांचे उच्चार मृदू असतात हे विधान जे आहे हे योग्य आहे कारण सर्व स्वरांचे उच्चार हे मृदूच असतात कारण स्वरांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता उच्चार होता होत असतो आणि जिभेचा स्पर्श कुठे होत नाही हवेचा मार्ग कुठे अडवला जात नाही आणि म्हणून आपल्या जे सर्व स्वर आहेत या सर्व स्वरांचे उच्चार मृदू असतात दुसरं स्टेटमेंट बघा स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत हे सुद्धा अगदी बरोबर आहे कारण कोणत्याही स्वराला उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी इतर वर्णांचं सहाय्य घेण्याची गरज नाही मदत घेण्याची गरज नाही आणि म्हणूनच आपण स्वरांचे उच्चार हे पूर्ण असतात स्वतंत्र असतात स्वयंभू असतात असं आपण म्हणतो म्हणजे हे दुसरं वाक्य जे आहे ते सुद्धा अगदी बरोबर आहे स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जातो ठीक आहे तर तो अडवला जात नाही हे विधान मात्र चुकीचं आहे कारण स्वरांचा उच्चार करताना आपल्या हवेचा मार्ग अडवला जात नाही आपला जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही त्यामुळे हवा ही जी आहे ही आपल्या तोंडातून तुण अशी बाहेर पडत असते ठीक आहे म्हणजेच आपलं तोंड स्वरांचा उच्चार करताना उघडे असते हवेचा मार्ग अडवला जात नाही आणि म्हणूनच स्वरांना विवृत्त वर्ण असं सुद्धा म्हणतात स्वरांनाच काय म्हणतो आपण विवृत्त वर्ण कारण आपलं तोंड जे आहे हे त्यावेळेला उघडं असते विवृत्त म्हणजे उघडं ओपन ठीक आणि हवेचा मार्ग अडवला जात नाही म्हणून आपलं तोंड उघडं असते कारण आणि जीभ जिभेचा सुद्धा कुठे स्पर्श होत नसतो आणि म्हणून स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जातो हे विधान चुकीचं आहे स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जात नाही नेक्स्ट स्वरांचा उच्चार करताना आपल्या जिबेचा मुखात कुठेही स्पर्श न होता विवेक्षित हालचालीतून स्वर बाहेर पडतात तर अगदी बरोबर आहे मी आता तेच ते सांगितले तुम्हाला की मुखातील कोणत्याही अवयवाशी आपल्या जिबेचा स्पर्श न होता आपल्या मुखातून स्वरांचे उच्चार होत असतात आणि हवेचा मार्ग अडवलेला नसतो आणि म्हणून इथे सी नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते अयोग्य आहे आणि म्हणून आपलं उत्तर येणार केवळ सी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू खालील जोड्या जुळवा रस्व स्वर संयुक्त स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर इथे ए दिलेला आहे ए ओ ए उ अ औ आणि ऊ दिलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला माहितीये की याच्यामध्ये रस्व स्वर कोणते आहेत ठीक जे स्वर स्वयंभू आहेत किंवा ज्यांना आपण सिद्ध स्वर म्हणतो ठीक आहे ते कोणत्याही स्वरांच्या एकत्रीकरणापासून बनलेले नाहीत ते रस्व स्वर आहेत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये रू आणि लु यांचा समावेश होतो ठीक आहे बाकी सर्व रस्व नाही ठीक आहे याच्यात जरी रस्व असला तरी त्याला सोबत दीर्घ दिलेला आहे त्यामुळे रस्व स्वर रू आणि लु त्याच्यानंतर संयुक्त स्वर तर तुम्हाला माहिती आहे की संयुक्त स्वर म्हणजे काय दोन विजातीय स्वर एकत्र येतात आणि संयुक्त स्वर तयार होतो मग ए ऐ ओ आणि औ हे जे चार स्वर आहेत हे संयुक्त स्वर आहेत ठीक आहे जसा ए जो आहे हा ए अ अधिक रस्वई किंवा अ अधिक पासून बनलेला आहे आणि ओ जो आहे हा ओ अ अधिक रस्व किंवा अ अधिक दीर्घऊ पासून बनलेला आहे ठीक आणि म्हणून हे काय संयुक्त स्वर आहेत दीर्घ स्वर कोणते आहेत ठीक तर बघा इथे हा जो ई आहे हा दीर्घ आहे आणि ऊ पण दीर्घ आहे त्याच्यामधला हा जो ई आहे दीर्घ ई हा दीर्घ ई कसा तयार होतो ई आणि परत ई असे दोन ई एकत्र आले की हा दीर्घ ई तयार होतो आणि दीर्घ ऊ कसा तयार होतो तर रस्व ऊ आणि त्याच्यामध्ये आणखी रस्व ऊ मिसळला की तयार होणारा जो ऊ आहे तो काय दीर्घ ऊ आहे ठीक म्हणजे इथे रस्व जी अक्षर असतात ई आहे त्याची मात्रा एक मानली जाते ठीक मात्रा म्हणजे उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याच्या एक्झॅक्ट दुप्पट हा दीर्घ स्वराचा उच्चार करायला लागत असतो कारण हे दोन ई एकत्र येऊन हा दीर्घ ई तयार झालेला असतो ठीक आहे त्याच्यानंतर सजातीय स्वर मग तुम्हाला माहिती आहे की ज्या दोन स्वरांची उच्चार स्थानं सारखी असतात किंवा त्यांचे उच्चार एकाच ठिकाणाहून होतात त्यांना काय म्हणतो आपण सजातीय स्वर आणि मग त्यांची जोडी असणारे रस्व ऊ आणि दीर्घ ऊ ठीक आहे कारण ऊ आणि ऊ एक जरी रस्व आणि दीर्घ असला तरी त्यांची उच्चार स्थानं मात्र सारखीच आहेत एकच आहेत आणि म्हणून त्यांना सजातीय स्वर म्हणतो आपण ठीक मग आपलं उत्तर जे आहे ते कोणता येणार बघा रस्व स्वर चार नंबर मग इथे चार नंबरचे तीन पर्याय आहेत दुसरं बघावं लागेल आपल्याला संयुक्त स्वर एक नंबर तिसरं बघावं लागेल दीर्घ स्वर दोन नंबर दीर्घ स्वर दोन नंबर आणि मग हे आपलं उत्तर येणार दोन नंबरचा पर्याय कारण आपण जे इथे दाखवलेले आहेत बाणाने त्याप्रमाणे हा क्रम व्यवस्थित येतो आणि म्हणून दोन नंबर हे आपलं उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खालीलपैकी चुकीची जोडी कोणती बघा आता इथे जे शब्द आहेत या शब्दामध्ये एखादी वेलांटी किंवा एखादा उकार हा रस्व किंवा दीर्घ लिहिल्यानंतर त्याच्या अर्थामध्ये किती फरक पडतो हे तुमच्या लक्षात येईल बघा इथे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे याच्यामध्ये पहिली आपल्याला जी जोडी दिलेली आहे किंतू किंतू शंका आणि किंतू परंतु ठीक आहे बघा लक्षात घ्या की ही पहिली जोडी जी आहे ही पहिली जोडी जी आहे ही काय आहे चुकीची आहे किंतु शंका या अर्थाने जेव्हा येतो ठीक आहे तेव्हा त्याचा उकार जो असतो तो काय असतो दीर्घ असतो याला आपण शंका म्हणतो आणि किंतूचा उकार ज्या वेळेला रस्व असतो किंतूचा उकार ज्या वेळेला रस्व असतो त्यावेळेला आपण त्याला परंतु हा अर्थ घेतो ठीक आहे आणि म्हणून ही जी जोडी आहे ही चुकीची आहे त्याच्यानंतर रवी सूर्य बघा इथे रस्व आहे तर सूर्य या अर्थाने जेव्हा आपण रवी लिहितो तर तेव्हा तो रस्वच असतो म्हणजे हे बरोबर आहे आणि ही रवी ताक घुसळण्याचे साधन तर इथे वची ची विलांटी दीर्घच असते म्हणजे ही जी जोडी दिलेली आहे ले आपल्याला ही अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पीक कोकिळा ही जी जोडी आहे मित्रांनो ही सुद्धा चुकीची आहे कारण बघा कोकिळा या अर्थाने पीक जो आहे ते रस्व लिहितात हा असा रस्व पीक लिहिलेलं असेल पी रस्व असेल तर याला म्हणतात कोकिळा याला काय म्हणायचं कोकिळा आणि जर हा प किंवा या पची वेलांटी दीर्घ असेल तर याला म्हणतो आपण पीक म्हणजे शेतातलं धान्य याला काय म्हणणार आपण धान्य तर ते असं असायला पाहिजे पण ते इथे उलट दिलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळे ही जोडी चुकीची होणार आहे त्याच्यानंतर शीर डोके हे अगदी बरोबर आहे हे सची वेलांटी जी आहे ती जर रस्व असेल तर त्याचा अर्थ डोके असाच होतो आणि शीर म्हणजे रक्तवाहिनी ज्याला आपण व्हेन म्हणतो अशुद्ध रक्तवाहिनी जी आहे आपल्या शरीरातील तर त्याला आपण शीर, शीर म्हणतो व्हेन्स तर हे शीर अगदी बरोबर आहे इथे त्याची वेलांटी दीर्घ असते म्हणजे याचा अर्थ ए आणि सी जे आहे ते चूक आहे बी आणि डी बरोबर आहे आणि म्हणून तीन नंबरचं उत्तर जे आहे तीन नंबरचा पर्याय जो आहे ते काय असेल आपलं उत्तर असेल तर हे जे शब्द आहेत मित्रांनो हे शब्द असे बरेच वेळेला विचारतात त्यामुळे तुम्हाला नेमकं त्याचे वेलांटे आणि उकार कोणते आहेत आणि त्याचे अर्थ काय आहेत हे माहिती असणं अत्यंत जरुरी आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण मध्ये उभा दंड असलेले कोणते शब्द बरोबर आहे ते, 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 ते लिहा बघ आपण बघितलं की जी व्यंजन असतात तर या व्यंजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन आहेत ठीक जोडलेला उभादंड असणारी जी व्यंजन आहेत त्यांची संख्या अठरा असते त्याच्यानंतर मधोमध उभादंड असणारी जी व्यंजन आहेत त्यांची संख्या दोन आहे त्याच्यानंतर स्वतंत्र उभादंड असणारी जी व्यंजन आहेत त्याची संख्या तीन आहे आणि अर्धदंड असणारी जी व्यंजन आहेत त्यांची संख्या दहा आहे आणि एकही दंड नसणारं जे व्यंजन आहे एकमेव र ते एक बर आहे आणि अशा प्रकारे आपले चौतीस व्यंजन आहेत बरोबर आहे तर इथे लक्षात घ्या की आपल्याला जे विचारलेलं वरना, आहे की मध्ये उभा दंड असणारे कोणते शब्द बरोबर आहेत कोणते व्यंजन बरोबर आहेत ठीक आहे तर मध्ये उभा दंड असणारे इथे दोनच आहेत आणि तसेही एकंदरीत ते दोनच आहेत आपल्या वर्ण चौतीस वर्णामध्ये तर ते आहेत फ आणि क फ आणि क तर यांच्या मधोमध हा दंड आहे म्हणजे जेव्हा आपण असा फ लिहितो ठीक आहे तर हा जो दंड आहे हा दोघांच्या मध्ये येतो मधोमध विभागलेला असतो ठीक आहे आणि मग हे दोन्ही बाजूला असे याला म्हणायचं मधोमध उभा दंड असणार आहे आणि मग याच्यामध्ये फक्त, बर बर फक्त सी ऑप्शन आहे बरो हा बरोबर आहे ठीक म्हणजे सी बरोबर आहे आणि मग आपल्या पर्यायामध्ये फक्त सी बरोबर बाकी सर्व चूक हे आपलं असेल उत्तर दोन नंबरचा पर्याय कारण इथे क आणि फ मध्येच हे जी दोन आपण बघितली इथे हीच ती दोन व्यंजन आहेत की ज्यांच्या मधोमध उभा दंड असतो ठीक आहे नेक्स्ट बघू आपण पुढील वर्णमालेतील काही प्रकार व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा ठीक आहे आता बघा आपण जे व्यंजनांचं वर्गीकरण बघितलेलं आहे त्या व्यंजनांच्या वर्गीकरणावर वर्गी हे आधारित हे प्रश्न आहेत बरोबर आहे तर व्यंजनांचं वर्गीकरण आपण बघताना त्याचे व्यंजनाचे आपण जे प्रकार केले होते किंवा आपण जे प्रकार करतो ते कोणते आहेत स्पर्श व्यंजने आहेत मग त्या स्पर्श व्यंजनामध्ये सुद्धा कठोर मृदू आणि अनुनाशिके असतात ठीक त्याच्यानंतर अंतस्थ आहेत त्याच्यानंतर अर्धस्वर त्याला आपण म्हणतो अंतस्थ त्याच्यानंतर उष्मे आहेत महाप्राण आहे स्वतंत्र वर्ण आहे तर अशा प्रकारे आपण ते वर्गीकरण करत असतो मग आता याच्यामध्ये मृदू स्पर्श व्यंजने कोणती आहेत तर आपण स्पर्श व्यंजनांचं वर्गीकरण करताना जे पाच वर्ग करतो पाच वर्गामध्ये त्याचं आपण विभाजन करतो तर लक्षात घ्या मित्रांनो की या पाचही वर्गामध्ये मृदु व्यंजनं कोणती असतात तर पहिली सुरुवातीची प्रत्येक वर्गातली पहिली सुरुवातीची दोन व्यंजनं जी आहेत ती काय असतात कठोर असतात आणि नंतरच्या सर्व व्यंजनांचा उच्चार हा मृदू असतो ठीक आहे मग स्पर्श व्यंजनामध्ये मृदु व्यंजनं कोणती आहेत तर आपल्याला बघा इथे च ने सुरुवात झालेली आहे त्यामुळे च हे कठोर आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे जी सुरुवात झालेली आहे ती स ने झालेली आहे ठीक आहे स सुद्धा जे आहे हे कठोर व्यंजन आहे अवर्गीय आहे ठीक आहे पण कठोर आहे त्याच्यानंतर थ त आणि थ हे दोन्ही पण कठोर मध्ये येतात त्यामुळे थ ने सुरुवात झालेली आहे हे उत्तर नसणार ग आता बघा पहिल्या वर्गामध्ये क ख ग घ तर हे ग मृदू व्यंजन आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्गामध्ये च छ कठोर आहेत आणि ज झ मृदू आहेत म्हणजे ग पण मृदू आहे झ पण मृदू आहे त्याच्यानंतर त थ कठोर आहेत द ध मृदू असतात आणि म्हणून हे द पण मृदू आहे प फ कठोर आहे आणि ब भ मृदू आहे म्हणजे इथे ग झ द आणि भ ही जी व्यंजन आहेत ही काय आहेत स्पर्श व्यंजने तर आहेच आणि ती मृदू स्पर्श व्यंजने आहेत आणि म्हणून आपलं चार नंबर पहिलं जोडी आपली चार नंबरची जुडणार ठीक आहे त्याच्यानंतर अल्प प्राण व्यंजने आता बघा अल्पप्राण व्यंजने बघण्याच्या आधी आपण महाप्राण व्यंजने बघून घेऊ तुम्हाला माहित आहेत महाप्राण व्यंजनं कोणती आहेत प्रत्येक वर्गामधलं प्रत्येक वर्गामधलं दुसरं आणि चौथं व्यंजन जे असते ते महाप्राणमध्ये येते प्रत्येक वर्गामधलं दुसरं आणि चौथं ठीक आहे म्हणजे ही असे एकूण दहा महाप्राण येतात त्याच्यानंतर उष्मे जे असतात श श श हे तीन उष्मे ठीक आहे आणि एक ह असे एकूण चौदा महाप्राण आहेत ठीक आहे मग आता बघा इथे महाप्राण व्यंजने जी आहेत या महाप्राण व्यंजनांचं आपल्याला जोडी जुळवायची आहे तर प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथं हे आपल्याला इथे चेक करावं लागेल प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथं ठीक आहे मग आता बघा च तर सुरवातीच आहे वर्गातली सुरुवात दी होते ठीक आहे त्यामुळे हे येणार नाही त्याच्यानंतर स हे उष्मे आहे हे महाप्राणमध्ये येते ठीक आहे त्याच्यानंतर झ जा, झ जे आहे हे चार नंबरला येते म्हणजे हे पण महाप्राण आहे त्याच्यानंतर छ हे दुसरं व्यंजन येते वर्गामधलं दुसऱ्या वर्गामधलं दुसरं म्हणजे हे पण महाप्राण आहे आणि श ठीक आहे हे मध्ये येते आणि सु त्यामुळे हे पण महाप्राण आहे आणि म्हणून सीची जोडी कशा सोबत येणार दोन नंबर सीची जोडी कशा सोबत येणार दोन त्याच्यानंतर कठोर स्पर्श व्यंजने बघा आता प्रत्येक वर्गामधलं जे दोन पहिली व्यंजन आहेत ती कठोर असतात आणि अवर्गीय व्यंजनांचा जर विचार केला ठीक आहे तर श स ही सुद्धा कठोर असतात पण इथे त्यांनी स्पर्श व्यंजने म्हटलेले आहे म्हणजे आपल्याला ती व्यंजनं बघताना प्रत्येक वर्गातल्या पहिल्या दोन पैकी आहेत की नाही ते बघावं लागणार मग आता बघा च छ हे च कठोर आहे बरोबर आहे च छ त्याच्यानंतर क ख ग हे ग मृदूमध्ये येते म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही मग इथे थ दिलेलं आहे त थ तर थ हे कठोर आहे त्यानंतर ट ठ ठ पण कठोर आहे च छ छ पण कठोर आहे आणि प फ फ पण कठोर आहे आणि म्हणून याची जोडी कशा सोबत येणार तीन नंबर ठीक मग आता राहिले अल्पप्राण अल्प प्राण व्यंजने महाप्राण जर सोडले मित्रांनो सर्व चौदा तर राहिलेले सर्व काय असतात अल्प प्राण असतात राहिलेले सर्व काय असतात अल्पप्राण असतात मग या अल्प प्राणामध्ये च येते ठीक आहे च छ ग घ त्याच्यानंतर इथे जे दिलेलं आहे ब आणि त ठीक आहे तर हे सुद्धा जे आहे अल्पप्राण व्यंजन बरोबर आहे तर या अल्पप्राण व्यंजनामध्ये काय येणार हा एक नंबरचा गट येणार ठीक आणि म्हणून याचं आपलं उत्तर काय असणार बघा दोन नंबरचा पर्याय ठीक पहिल्याचं चा चार नंबर आहे दुसऱ्याचं एक नंबर आहे ठीक आहे आणि तिसऱ्याचं दोन नंबर आहे आणि चौथं जे आहे त्या चौथ्याच तीन नंबर आहे ठीक इथे बघा तुम्हाला ही जी व्यंजन आहेत ही मागे पुढे करून दिलेली आहेत की जेणेकरून तुमचा गोंधळ व्हावा आणि म्हणून ही स्पर्श व्यंजने जी आहेत किंवा ज्यांना आपण वर्गीय व्यंजने म्हणतो तर या वर्गीय व्यंजनांचा आपला इत्यभूत अभ्यास असणं जरुरी आहे की कोणत्या वर्गा वर्गामध्ये कोणते आहेत ठीक आहे त्या वर्गामधली अल्प प्राण कोणते आहेत महाप्राण कोणते आहेत स्पर्श व्यंजने जे आहेत त्याच्यामधले कठोर कोणते आहेत मृदू कोणते आहेत अनुनाशिक कोणते आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण बघा आता सातवा प्रश्न खालीलपैकी कोणता कोणते शब्द पंचमवर्णाने लिहिता येणार नाही ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की एखादा शब्द पंचमवर्णाने किंवा त्याला जर आपण परसवर्णाने लिहिणे असं म्हणतो ठीक आहे मग एखादा शब्द आपण पंचमवर्णाने लिहितो म्हणजे काय करतो तर ज्या शब्दावर अनुस्वार आहे तर त्या अनुस्वाराच्या ऐवजी आपण काय करत असतो तिथे अनुनाशिक वापरत असतो काय वापरत असतो अनुनाशिक मग अनुनाशिक जी आहेत यांचं स्थान प्रत्येक वर्गामध्ये पाचवं आहे यांचं स्थान किती आहे पाचवं आहे आणि म्हणून त्यांना पंचमवर्ण असं सुद्धा म्हणतात अनुनाशिकांनाच कारण या अनुनाशिकांचं प्रत्येक वर्गामध्ये जे स्थान आहे ते कितवं असते पाचवं म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं असतं की अनुनाशिकाच्या ऐवजी अनुस्वाराच्या ऐवजी अनुनाशिक वापरायचं असतं मग हे अनुनाशिक कोणतं वापरत असतो आपण एखाद्या शब्दावर अक्षरावर एखाद्या अक्षरावर जर अनुस्वार असेल तर त्या अक्षराच्या पुढचं व्यंजन जे आहे त्या व्यंजनाच्या वर्गातलं अनुनाशिक आपण त्या अनुस्वाराच्या ऐवजी वापरत असतो मग आपल्याला इथे बघावं लागेल आता बघा दंगल आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या अक्षरावर अनुस्वार आहे म्हणजे आता इथे आपण जर कंक न हा शब्द जर घेतला तर इथे या क वर अनुस्वार आहे आणि मग या क वर अनुस्वार असल्यानंतर हे पुढचं जे व्यंजन आहे ते सुद्धा क आहे मग या अनुस्वाराच्या ऐवजी आपण या क च्या वर्गातलं अनुनाशिक लिहित असतो आणि मग त्याला आपण असं लिहिता येईल च्या वर्गातलं अनुनाशिक माहिती आहे तुम्हाला ग आहे आणि मग पुन्हा हा क आणि न म्हणजे आपण काय केलं इथे हा ग वापरला कशाच्या वा ऐवजी या अनुस्वाराच्या ऐवजी आणि तो या समोरच्या व्यंजनाच्या वर्गातला आहे ठीक आहे म्हणजे ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्या अक्षराच्या समोरचं व्यंजन हे जर स्पर्श व्यंजन असेल वर्गीय व्यंजन असेल तरच आपल्याला त्याच्या वर्गातलं अनुनाशिक वापरता येईल अनुस्वाराच्या ऐवजी पण हे स्पर्श व्यंजन जर नसेल हे समोरचं व्यंजन जे आहे ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या समोरचं व्यंजन जर स्पर्श व्यंजन नसेल वर्गीय व्यंजन नसेल तर तुम्हाला तो अनुस्वार अनुनाशिकाने दाखवता येत नाही पंचमवर्णाने दाखवता येत नाही ठीक मग आता इथे आपल्याला असेच शब्द बघायचे आहेत की कोणतं लिहिता येणार नाही तर आता इथे बघा हे जे दंगल आहे याच्या समोरचं द वर अनुस्वार आहे समोरचं व्यंजन आहे ग आणि म्हणून आपल्याला या अनुस्वाराच्या ऐवजी या गच्या वर्गातलं अनुनाशिक म्हणजेच पंचमवर्ण वापरता येते आणि तुम्हाला हा शब्द असा लिहिता येईल ग च्या वर्गातलं अनुनाशिक ग दंग ग अशा प्रकारे लिहिता येईल ठीक आहे आता इथे बघा स वर अनुस्वार आहे आणि त्याच्या पुढे ह हे व्यंजन आहे आणि ह हे वर्गीय व्यंजन नाही कारण हच्या वर्गामध्ये कुठलंही अनुनाशिक नसते कारण हेच वर्गीय व्यंजन नाही आहे ह आणि म्हणून हे तुम्हाला पंचमवर्णाने लिहिता येणार नाही बंधन जे आहे हे मात्र लिहिता येणार कारण ब वर अनुस्वार आहे त्याच्या पुढचं व्यंजन ध आहे आणि म्हणून या अनुस्वाराच्या ऐवजी आपण या धच्या वर्गातील अनुनाशिक म्हणजेच पंचमवर्ण वापरणार आणि मग याला असं लिहिणार ब आणि धच्या वर्गातलं अनुनाशिक आहे नळाचा न आणि हे न बंधन ठीक आणि इथे संसार ठीक आहे आता इथे बघा स वर अनुस्वार आहे आणि त्याच्या पुढे पुन्हा स आहे परंतु हे स जे आहे हे काही वर्गीय व्यंजन नाही त्यामुळे याचं सुद्धा सच्या वर्गातलं अनुनाशिक पंचमवर्ण आपल्याला नाही लिहिता येणार ठीक आहे कारण स ला वर्ग नसतो म्हणजे स कोणत्या वर्गात येत नाही स्पर्श व्यंजनामध्ये येत नाही आणि त्यामुळे याला पंचमवर्णाने लिहिता येणार नाही ठीक तर ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढचं व्यंजन जे आहे हे पुढचं व्यंजन वर्गीय व्यंजन असेल तरच तुम्हाला तो शब्द परस वर्णाने किंवा पंचमवर्णाने लिहिता येतो आणि ज्या अनु अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढचं व्यंजन वर्गीय व्यंजन असेल तरच या अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत असतो आणि पुढचं व्यंजन जर वर्गीय व्यंजन नसेल तर या अनुस्वाराचा उच्चार अस्वस्थ आणि ओझरता होत असतो आणि मग ते तुम्हाला पंचवर्णाने लिहिता येत नाही मग आपलं याचं उत्तर असेल आपल्याला बी लिहिता येणार नाही संहिता हा शब्द आणि संसार हा शब्द पण लिहिता येणार नाही आणि म्हणून आपलं उत्तर असेल बी आणि डी आणि मग अर्थातच दोन नंबरचा पर्याय ठीक आहे नेक्स्ट बघू खाली दिलेले शब्द व त्यांचे वर्ण याबाबत चुकीचे विधान कोते ईश्वर या शब्दामध्ये एकूण तीन स्वर आहेत ठीक आहे बघा आपण याची फोड करू तुमच्या लक्षात येईल ईश्वर ठीक याची जर आपण फोड केली तर इ त्याच्यानंतर श त्याच्यानंतर व त्याच्यानंतर अ त्याच्यानंतर र आणि अ मग इथे जर स्वरांची संख्या मोजली एक हा ई त्याच्यानंतर हा अ आणि हा अ म्हणजे इथे स्वरांची संख्या किती आहे तीनच आहे क्षुत पिपासा या शब्दामध्ये एकूण दहा वर्ण आहे ठीक आहे बघा आपण त्याची फोड करू क्षुत पिपासा क्षुत पिपासा काय होणार आहे आता क्ष जो आहे याच्यामध्ये काय आहे क अधिक श अधिक उ अधिक त अधिक रस्वई अधिक प अधिक आ म्हणजे आला पा आणि त्याच्यानंतर स अधिक मग आता हे जर सर्व वर्ण तुम्ही मोजले तर तीन तीन सहा तीन नऊ आणि एक दहा म्हणजे इथे सुद्धा दहा वर्ण आहेत ठीक आहे म्हणजे आपलं एक पहिलं वाक्यही बरोबर आहे आणि हे दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे ज्ञानोदय या शब्दामध्ये एकूण नऊ वर्ण आहेत पुन्हा आपल्याला बघावं लागेल ज्ञानोदय बघा इथे क्ष आणि ज्ञ मुद्दाम दिलेले आहेत कारण हे संयुक्त व्यंजन आहेत बरोबर आहे मग ज्ञानोदय ज्ञानोदय बघा याची जर आपण फोड केली ज्ञ जे आहे ते येणार द अधिक न अधिक य आणि इथे शेवटी ज्ञा आलेला आहे म्हणून आ हे झालं ज्ञा अधिक न अधिक ओ अधिक द अधिक अ अधिक य अधिक अ बरोबर आहे मग तो हे जर टोटल केली तर तीन तीन सहा आणि तीन नऊ आणि एक दहा भरते ही कि टोटल किती येते दहा इथे मात्र त्यांनी दिलेला आहे नऊ याचा अर्थ हे जे आहे हे चुकीचं आहे ठीक आहे हे चुकीचं आहे आणि इथे कृष्ण याची जर फोड केली आपण तर क अधिक रु हे झालं क्रु अधिक श अधिक न आणि अधिक अ तर याच्यामध्ये एकूण तीन व्यंजन आहेत एक दोन आणि तीन म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार चुकीचं विधान कोणतं आहे तर तीन ज्ञानोदयमध्ये एकूण नऊ वर्ण आहेत हे चुकीचं आहे कारण एकूण वर्णांची संख्या इथे किती येते दहा येते किती येते एकूण दहा नऊ नाही ठीक आहे नेक्स्ट बघू आपण खालील भाषेसंबंधी विधान विधाने विचारात घ्या भाषा ही प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असते अगदी बरोबर आहे भाषा ही कारण त्याच्याशिवाय आपली विचारांची देवाणघेवाणच होणार नाही ठीक आहे प्रत्येक भाषेला लिपी असते हे विधान मात्र चुकीचं आहे हे विधान मात्र काय आहे चुकीचं आहे प्रत्येक भाषेला लिपी नसते अशा जगामध्ये कितीतरी भाषा आहेत मित्रांनो की ज्या फक्त बोली भाषा आहेत त्या भाषांना स्वतःची लिपी ठीक आहे स्वतःची अशी लिपी नाही त्या केवळ बोलीभाषा आहेत आणि अशा कितीतरी भाषा जगामधून नष्ट सुद्धा झालेल्या आहेत म्हणून प्रत्येक भाषेला लिपी असते ठीक आहे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे संदेशवहन हेच भाषेचे मुख्य कार्य आहे तर बघा असं म्हणता येणार नाही आपल्याला संदेशवहन हे भाषेचं कार्य आहे बरोबर आहे भाषेमुळे संदेश वहन जे आहे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण ते शक्य होते परंतु केवळ संदेश वहन हे भाषेचं कार्य आहे असे व्याकरणकार मानत नाही तर व्याकरणकार त्याला आत्मअविष्काराचे साधन सुद्धा मानतात भाषेला बरोबर आहे आणि म्हणून केवळ संदेशवन हे म्हणता येणार नाही आपल्याला आणि म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे भाषा ही मानवी ध्वनीची संरचना आहे अगदी बरोबर आहे आपल्या मूलध्वनीची संरचना म्हणजेच काय आपली भाषा आहे आपण त्या मूलध्वनीच्या खुणा चिन्ह बनवले संकेत बनवले ठीक आहे रंगाच्या सायाने लिहिले मग लिपी तयार झाली वगैरे वगैरे तर ही मानवी ध्वनीची संरचना आहे त्याच्यानंतर संकेत किंवा आवाजाच्या खुणा यांचा समावेश स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये होतो ठीक आता बघा संकेत किंवा आवाजाच्या खुना आवाजाच्या ज्या खुना आहेत यांचा समावेश हा नैसर्गिक भाषेमध्ये होत नाही ठीक नैसर्गिक भाषेमध्ये कशाचा समावेश होतो कोणते संकेत येतात त्याच्यामध्ये तर तुमचे हात वारे ज्याला आपण करपल्लवी म्हणतो तुमच्या डोळ्यांच्या खाणाखुणा ज्याला आपण नेत्रपल्लवी म्हणतो ठीक आहे तर मानून चावणे मान्य मान, मान हलवणे डोळे भुवया उंचावणे डोळे वटारणे ठीक आहे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या नैसर्गिक भाषेमध्ये येतात आवाजांच्या ज्या खुणा आहेत ज्या आपण आज बनवल्या चिन्ह बनवले अक्षर बनवले हे नैसर्गिक भाषेमध्ये येत नाहीत ते कृत्रिम भाषेमध्ये येतात ठीक आहे किंवा सांकेतिक भाषेमध्ये येतात ठीक आणि म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ई हे सुद्धा काय आहे चुकीचं आहे आणि म्हणून आपले बी आणि ई हे जे आहेत ठीक हे विधान कशी आहेत असत्य आहेत बी आणि नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खालीलपैकी अचूक विधान नसलेले विधान कोण कौन, विधान कोणते कोणते दुसऱ्या वर्गातील व्यंजनांचा उच्चार तालव्य व दंत तालव्य अशा दोन प्रकारे होतो तर अगदी बरोबर आहे दुसऱ्या वर्गातली जी व्यंजन आहेत ज्याला आपण च वर्ग सुद्धा म्हणतो तर त्या वर्गातले छ च, 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 ज झ ही जी व्यंजन आहेत यांचा उच्चार दोन प्रकारे होतो तालव्य आणि दंत तालव्य जेव्हा त्यांचा उच्चार करताना आपल्या जिबेचा स्पर्श हा कठोर तालूला होतो कोणती तालू कठोर तालू जी समोरच्या भागामध्ये असते तेव्हा त्याला ते त्या ते उच्चाराला आपण तालव्य म्हणतो आणि जर यांचा उच्चार करताना आपल्या जिबेचा स्पर्श आपल्या समोरच्या वरच्या दाताच्या मागच्या बाजूला होत असेल आणि कठोर तालूला सुद्धा होत असेल ठीक आहे तर मग त्या उच्चाराला आपण दंत तालव्य म्हणतो तर लक्षात ठेवायचं की दुसऱ्या वर्गातली जी व्यंजन आहेत त्याला आपण च वर्ग सुद्धा म्हणतो त्यांचे उच्चार तालव्य आणि दंत तालव्य अशा दोन्ही प्रकारे होतात दंत तालव्य वर्णांना वरच असेही म्हणतात हे सुद्धा अगदी बरोबर आहे कारण जेव्हा आपण दंत तालव्य उच्चार करतो तेव्हा हा आपला वरचा जो जबडा आहे ह्या वरच्या जबड्यामध्ये इथे समोरचा दात असतो आणि या दाताच्या मागचा भाग ठीक आहे आणि इथे कठोर तर दाताच्या मागचा भाग आणि कठोर तालुक्या समोरचा भाग याच्या मधला जो भाग आहे या मधल्या भागाला वर्स म्हणतात काय म्हणतात वर्स आणि मग या वर्सला स्पर्श होऊन जिभेचा हा उच्चार होत असतो ठीक आहे आणि म्हणून त्यांना आपण या दंततालव्य तालव्य वर्णांना वर्स्य असंही म्हणतो इथे मात्र व त त्याला नंतर स लागतो आणि मग त्याला नंतर य आणि त्याच्यावर रफार येतो ठीक आहे तर हे अगदी बरोबर आहे त्यांना वर्स असंही म्हणतात या दंत तालव्यांना दंत, दंत मुलीय असंही म्हणतात कारण समोरच्या वर्ष दाताच्या मागच्या बाजूला म्हणजे त्या मुळाशी जिभेचा स्पर्श होत असतो आणि हा स्पर्श होताना होता दाताच्या मागच्या बाजूला आणि कठोर तालुक्याच्या भागाला सुद्धा जिभेचा स्पर्श होत असतो म्हणजे दुसरं स्टेटमेंट जे आहे आपलं ते अगदी बरोबर आहे जनक जादू जमीन या शब्दामधील ज उच्चा चा उच्चार तालव्य आहे बघा आता जर ज, ज, ज चा उच्चार तालव्य होत असेल छ ज यांचा उच्चार जर तालव्य होत असेल तर मित्रांनो त्या उच्चाराच्या शेवटी य ये येतो काय येतो य ये य येत असतो आणि दंत तालव्य जेव्हा उच्चार असतो दुसऱ्या वर्गातील व्यंजनांचा च ज झ यांचा ठीक आहे तर दंत तालव्य ज्या वेळेला आपण उच्चार करतो त्यावेळेला त्या उच्चाराच्या शेवटी अ येतो काय येतो अ मग आपण जनक म्हणतो ज म्हणजे याच्या शेवटी य ये येतो आणि आपल्या जीवेचा स्पर्श सुद्धा तिथे होतो कुठे कठोर तालुला मग हा जनक म्हणतो हा तालव्य उच्चार आहे पण जादू म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर आपण जमीन म्हणत नाही आपण जमीन म्हणतो ज म्हणजे या जमीन मधला ज चा उच्चार जो आहे तो दंत तालव्य आहे त्यामुळे हे विधान आपलं बरोबर येणार नाही याच्यामध्ये जनक ठीक आहे जादू आणि जमीन मग जमीन असं म्हणत नाही आपण जमीन असं म्हणतो म्हणजे जमीनचा उच्चार जो आहे तो दंत तालव्य आहे त्यामुळे आपल्याला हे स्टेटमेंट चुकीचं घ्यावं लागेल त्याच्यानंतर चारा तर हे चारा जो चारा चतूर, चतूर, चतूर मनत, चतूर, चतूर, च, उच्चार आहे हा दंत तालव्य आहे अगदी बरोबर आहे आपण चारा म्हणत नाही त्याच्या शेवटी य घेत नाही ठीक आहे त्याच्यानंतर चतुर चतुर आपण चतुर नाही म्हणत कोल्हा फार चतुर असतो असं म्हणतो का आपण नाही तर चतुर चतुर बरोबर आहे मग इथे च याचा उच्चार तालव्य आहे ठीक आहे मग याचा दंत तालव्य याचा तालव्य म्हणजे हे आपल्याला स्टेटमेंट चुकीचं करावं लागणार आहे आणि चपळ बनतो आपण ठीक आहे का चपळ बनतो ठीक आहे तर तो, तो फार सफळ आहे ठीक पण इथे चतुर जे आहे या चतुरच्या शेवटी य येतं च ठीक आहे आणि मग तो उच्चार तालव्य आहे त्यामुळे याला दंत तालव्य बनणार म्हणता येणार नाही आपल्याला आणि म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा आपलं चुकीचं असेल मग आता अचूक विधान नसलेले विधानं कोणती आहेत मग अचूक नसलेले म्हणजे चुकीचे असलेले अचूक नसलेले म्हणजे चुकीचे आपल्याला काढायचे आहेत आणि मग सी आणि डी काय आहेत चुकीचे आहेत आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल तीन नंबर हे अचूक नाही आहेत म्हणजे बरोबर नाही आहेत म्हणजे चुकीचे आहेत ठीक आहे नेक्स्ट बघू आपण हे तालव्य आणि दंत तालव्य तुम्हाला उच्चारावरून लक्षात येते मित्रांनो आणि किंवा मग तालव्य उच्चाराच्या शेवटी य येतो जसं आपण ज ग म्हणतो विश्व या अर्थाने ज असा उच्चार करतो म्हणजे त्याच्या शेवटी य येत असतो ठीक आहे आणि दंत तालव्य उच्चार करताना शेवटी अ येतो नेक्स्ट क्वेश्चन बघू खाली दिलेल्या वर्णाबद्दल योग्य विधान विधाने कोणती व आपल्याला व हे व्यंजन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे त्यातली कोणती चुकीची कोणती बरोबर ते आपल्याला बघायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये योग्य विधानं कोणती आहेत ते बघायचे आहेत ठीक आहे मग आता बघा या वर्णाचे उच्चार स्थान दंत्योस्त आहे तर हे अगदी बरोबर आहे एकमेव व्यंजन आहे दंत्योस्त आणि ते आहे व ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे व हे एकमेव व्यंजन असं आहे की ज्याचा उच्चार किंवा एकमेव वर्ण असा आहे की ज्याचा उच्चार काय दंत्योष्ठ आहे दाताचा आणि ओठाचा आपण इथे उपयोग करत असतो याचा उच्चार करताना या वर्णांचे उच्चार स्थान स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्या मधले आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच आपण त्याला अंतस्थ म्हणतो काय म्हणतो त्याला आपण अंतस्थ अंतस्थ म्हणजे दोघांच्या मधला अंतस्थचा अर्थ काय होतो दोघांच्या मधला मग हे जे अंतस्त, अंतस्त।, अंतस्त, अंतस्त, हो अंतस्त वर्ण आहेत य व र आणि ल शी ती चार आहेत आणि यांना आपण अंतस्थ म्हणतो कारण यांचं उच्चार स्थान जे आहे हे स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या मधला आहे म्हणूनच त्याला अंतस्थ म्हणतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये व आहे आणि म्हणून हे विधान आपलं बरोबर आहे या व्यंजनांचे उच्चार स्थान काही प्रमाणात स्वरांसारखे आहे तर हे अगदी बरोबर आहे ठीक आहे म्हणूनच या अंतस्थांना आपण अर्धस्वर म्हणतो त्यांना काय म्हणतो आपण अर्धस्वर कारण त्यांचे उच्चार स्वरासारखे आहेत आपण य ई ने रिप्लेस करू शकतो किंवा ई रिप्लेस करू शकतो व ऊ ने रिप्लेस करू शकतो र रु ने रिप्लेस करू शकतो आणि लुने ने रिप्लेस करू शकतो ठीक आहे आणि म्हणून यांचे उच्चार हे काय आहेत स्वराप्रमाणे आहेत हे स्टेटमेंट कसं आहे अगदी बरोबर आहे संधी होताना ऐवजी व येतो अगदी बरोबर आहे संधी होताना ऐवजी व येतो ऐवजी य येत असतो आणि ऐवजी र येतो येनादेश नावाचा जो आपला संधी नियम आहे त्या नियमानुसार ईच्या जागी य येतो ऊच्या जागी व येतो आणि रुच्या जागी र येतो ठीक मग त्यालाच आपण यनादेश म्हणतो आणि मग हे सुद्धा बरोबर आहे आणि बघा मित्रांनो हे जर उलट घेतला आपण य च्या जा जा जागी ई घेतला व च्या जा जागी ऊ घेतला र च्या जा जा जागी रु घेतला ल च्या जा जा जागी लु घेतला तर त्याला संप्रसारण म्हणतात काय म्हणतात संप्रसारण ठीक आणि जर ई च्या जा जागी य घेतला तर त्याला म्हणतो आपण यनादेश ईच्या जागी य यनादेश आणि यच्या जागी ई घेतला तर त्याला संप्रसारण म्हणतात ठीक आहे मग आता इथे आपल्याला जी विधानं दिलेली आहेत तर योग्य विधानं कोणती आहेत तर ही वरील चारही विधानं जी आहेत ही कशी आहेत योग्य आहेत ठीक आहे नेक्स्ट बघू आपण खालील शब्दांचा अकार नुसार क्रम लावा ठीक आहे अकार विल्हेनुसार क्रम लावायचा म्हणजे काय करायचं मित्रांनो आपल्याला आपल्या वर्णमालेमध्ये ज्या क्रमाने हे वर्ण दिलेले आहेत ठीक आहे अ आ ई पासून तर अगदी ह आणि ल पर्यंत ठीक आहे त्यानुसार जो क्रम आहे त्या क्रमानुसार म्हणजे आपल्याला डिक्शनरी ऑर्डरने हे शब्द लावायचे आहेत मग आता मला सांगा हे शब्द जेव्हा आपण डिक्शनरी ऑर्डरने लावणार तेव्हा आधी न येणार आधी ट येणार आधी अ येणार की आधी प येणार तर डिक्शनरी ऑर्डरने म्हणजेच विल्हे क्रमानुसार अर्थातच आधी काय येणार अ ठीक आहे म्हणजे सी क्रमांकाचं जे आहे आपलं अक्षर ते सुरुवातीला येणार हे क्लिअर झालं आता अ झाल्यानंतर राहिले कोणते न ट आणि प ठीक आहे याच्यामधलं आधी काय येणार तर आधी ट येणार आहे ठीक आहे ट ढ न मग ट आधी येणार आहे म्हणजे इथे बी नंबर येणार सी नंतर काय येणार बी ठीक आहे मग राहिलं न आणि इकडे प तर अर्थातच आधी न येणार म्हणजे नंतरचा क्रमांक ए असेल आणि सर्वात शेवटी प येणार ठीक आहे आणि मग त्याचा क्रमांक डी असेल म्हणजे सी बी ए डी असा आपला क्रमांक असेल आणि मग त्याचं उत्तर दोन नंबर काय केलं आपण लक्षात आलं असेल मित्रांनो अकार विल्ले क्रम म्हणजे डिक्शनरी ऑर्डरने हे शब्द लावायचे आहेत आणि मग डिक्शनरी ऑर्डर म्हणजे आपली अल्फाबेटी ज्याला म्हणतो आपण मग आता इथे अल्फाबिटी नाही तर आपली वर्णमाला आहे अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेच्या क्रमानुसार त्यांना लावायचं आहे डिक्शनरीत शब्द बघताना इंग्रजी आपण जसा उपयोग करतो त्या वीसीडीचा त्याचप्रमाणे इथे वर्णमालेचा उपयोग आपल्याला करायचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते घर्षक व्यंजन आहे किंवा घर्षक व्यंजन कोणते आहे मग तुम्हाला माहिती आहे की जे उष्मे आहेत या उष्मेंनाच आपण काय म्हणतो घर्षक व्यंजने म्हणतो कारण जेव्हा यांचा उच्चार आपण करतो तेव्हा आपल्या तोंडातून जोराने हवा बाहेर फेकली जाते आणि जोराने हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते मग घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मळ म्हणतो आपण आणि घर्षण होते म्हणून त्यांना घर्षक असं सुद्धा म्हणतो आणि मग तुम्हाला माहिती आहे की व्यंजनं कोणती आहेत तीन व्यंजन आहेत एक श दुसरा आहे षटकोणाचा श आणि तिसरा आहे स ठीक आहे आणि मग आता बघा प ग च आणि स तर आपल्याला याच्यामधलं स हे काय म्हणता येईल घर्षक व्यंजन आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते ऑलरेडी झालेला आहे आपला त्याच्यात नेक्स्ट खालचा क्वेश्चन बघा देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा देवनागरी लिपी बद्दल योग्य स्पष्टीकरण करणारे वाक्य आपल्याला शोधायचं आहे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे ठीक आहे तर हे जे आहे अगदी बरोबर आहे ठीक आहे कारण आपण असं लिहितो ना ते लिहिताना आपण कोणत्या बाजूने लिहितो आपण जेव्हा लिहिण्याची सुरुवात करतो तेव्हा डावीकडून उजवीकडे या दिशेने लिहित असतो मग ही डावी बाजू आहे आणि आपण ती लिहित लिहित कोणत्या बाजूला जातो उजवीकडे जातो म्हणजे आपली देवनागरी लिपी लिहिताना डावीकडून आपण उजवीकडे लिहित असतो ठीक आहे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे हे चुकीचं आहे ठीक आहे डावीकडून उजवीकडे आताच आपण बघितलं त्याच्यानंतर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे चुकीचं आहे आपण डावीकडून उजवीकडे लिहितो डावीकडून डावीकडून उजवीकडे ठीक आहे आणि म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे उजवीकडून डावीकडे नव्हे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळ आकार आहे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे काय आपण अशा आकाराची वाक्य रचना करत नाही ओळ लिहित नाही आहे ती अशी सरळ लिहित असतो आपण याप्रमाणे आणि म्हणून याच्यामधलं फक्त एक नंबरचं स्टेटमेंट जे आहे ते योग्य आहे ठीक आहे अगदी सिंपल प्रश्न आहे त्याच्यानंतर प फ ब भ म या व्यंजनाचा उच्चार प्रकारांना काय म्हणतात बघा आता प फ ब भ म ही जी व्यंजन आहेत ही व्यंजनं स्पर्श व्यंजन आहेत वर्गीय व्यंजन आहेत आणि हा पाचवा वर्ग आहे शेवटचा वर्ग पाचवा वर्ग आणि या पाचव्या वर्गालाच आपण काय म्हणतो प वर्ग पण म्हणतो यालाच काय म्हणतो आपण प वर्ग ठीक आहे आणि मग ही जी व्यंजन आहेत ही कोणती व्यंजन आहेत तर ओष्ट्य आहेत कोणती आहेत ओष्ट व्यंजन आहेत प फ ब भ म म्हणताना आपल्या दोन्ही ओठांचा एकमेकाशी स्पर्श होतो आणि त्यानंतर यांचा उच्चार होत असतो आणि म्हणून यांना ओष्ठ व्यंजने म्हणतात पहिल्या वर्गातली जी व्यंजन आहेत स्पर्श व्यंजनामधली त्यांना आपण कंठे म्हणतो दुसऱ्या वर्गातली जी आहेत त्यांना आपण तालव्य म्हणतो तिसऱ्या वर्गातली जी आहेत त्यांना मूर्धन्य म्हणतो चौथ्या वर्गातली जी आहेत त्यांना आपण दंत्य म्हणतो आणि पाचव्या वर्गातली जी आहेत प यांना आपण ओष्ट म्हणतो ठीक आहे नेक्स्ट बघू आपण अनुनाशिकांना डॅश 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 असेही म्हणतात बघा आता अनुनाशिकांना आणखी काय नाव आहे आताच मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं ठीक अणुनाशिकांना काय म्हणतात मात्रा म्हणतात हे चुकीचं आहे परवर्ण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर तर ऍक्च्युअली अनुनाशिक जे आहेत या अनुनाशिकांना पर सवर्ण म्हणतात काय म्हणतात पर सवर्ण ठीक आहे आणि परवर्ण सुद्धा एक असतात ठीक आहे परवर्ण आपण व्यंजनांना म्हणतो कारण ते उच्चारासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात आणि पर सवर्ण जे आहे ते परसवर्ण मात्र अनुनाशिकांना म्हणतात कारण ज्या अक्षरावर अनुस्वार असतो आता आपण बघितलं ठीक आहे त्याच्या पुढच्या वर्गातील जे अनुनाशिक असते त्या अनुनाशिकासारखा या अनुस्वाराचा उच्चार असतो ठीक आहे मग पर म्हणजे दुसऱ्या त्याच्यासारख्याच उच्चार असणारं वर्ण म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे वर्ण तर अनुनाशिकांनाच परस वर्ण म्हणतात अनुनाशिकांनाच पंचमवर्ण असं सुद्धा म्हणतात तर हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण राम वनात जातो या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहे म्हणजे आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे ठीक आहे तर या वाक्यातील या सर्व शब्दांची आपल्याला फोड करावी लागणार बर बरोबर आहे मग आता बघा राम वनात जातो त्याच्यामध्ये आपण फोड करणार र अधिक आ अधिक म अधिक अ ठीक आहे म्हणजे हे झालं राम त्याच्यानंतर वनात जातो मग अधिक व अधिक अ अधिक न अधिक आ अधिक त अधिक अ त्याच्यानंतर जातोची फोड करू आपण ज अधिक आ ठीक आहे इथे इथे पाय मोडावे लागतील कारण आपण इथे व्यंजन घेतलेले आहेत थी। ठीक आहे ज अधिक आ जा झालं त्याच्यानंतर तो मग तो मध्ये त आहे आणि अधिक ओ आहे बरोबर आहे मग आता याच्यामध्ये एकूण मूलध्वनी किती आता मूलध्वनी म्हटल्यानंतर इथे आपल्याला स्वर व्यंजन हे सर्व मोजावे लागतील तर तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा ठीक आहे तर वनात जातो या वाक्यात एकूण मूलध्वनींची संख्या किती आहे चौदा आहे ठीक म्हणजे इथे आपल्याला हे सर्व फोड करून दर्शवावे लागतील बघावे लागतील किंवा तुम्ही इथे सुद्धा मोजू शकता र रा मध्ये र अधिक आ दोन म मध्ये म अधिक अ दोन 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 चार ते अशी मोजून सुद्धा तुम्हाला ते करता येतील त्याच्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आता मूर्धन्य म्हणजे काय तर जेव्हा ज्या व्यंजनांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श मूर्धा या भागाला होतो म्हणजे आपल्या तोंडामधील जो वरचा जबडा आहे या वरच्या जबड्यामध्ये या भागाला कोमल तालू असते या भागाला कठोर तालू असते ठीक आहे आणि या दोघांच्या दोन्ही तालूंच्या मध्ये जो भाग असतो त्याला आपण मूर्धा म्हणतो त्याला काय म्हणतो आपण मूर्धा ठीक आहे आणि याला जिभेचा स्पर्श करून ज्या वर्णांचा ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्यांना आपण मूर्धन्य म्हणतो ठीक आहे आणि तिसऱ्या वर्गातली जी व्यंजने आहेत ठीक आहे तिसरा वर्ग जो आहे तिसऱ्या वर्गातील व्यंजना वर्गात जे आहेत ते मूर्धन्यमध्ये येतात ट ड आणि बाणाचा न ठीक मग आता बघा ट ड आणि बाणाचा न याच्यामध्ये याच्यापैकी काय येतो तर बाणाचा न येतो ठीक मग त जे आहे हे तालव्य वर्गामधला आहे यांना तालव्य म्हणतो आपण ठीक आहे त थ हे सुद्धा सॉरी त जे आहे हे दंत्येमधलं आहे दंत्य थ सुद्धा दंत्येमधला आहे त थ त थ सुद्धा दंत्यमधला आहे आणि हा जो न आहे हा मात्र मूर्धन्यमधला आहे कारण ट ठ ड ढ आणि बाणाचा न तिसऱ्या वर्गामधलं ते येतो आणि म्हणून हे आपलं उत्तर असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे बघा हा ई जर लिहिला तर तो रस्व असतो कारण याचा उच्चार शॉर्ट आहे आकुड आहे आणि हा ई जो आहे तर याला काय म्हणतो आपण दीर्घ याला काय म्हणतो आपण दीर्घ कारण या ईच्या एक्झॅक्ट दुप्पट याचा उच्चार होतो आणि हा ई जो आहे हा हा रस्वई आणि रस्वई अशापासून हा तयार झालेला असतो म्हणजे याचा मात्रा याची मात्रा आपण एक घेतो याची मात्रा किती घेतो आपण एक मात्रा म्हणजे उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ आणि हा ई या दोन ई पासून तयार झालेला आहे आणि म्हणून याची मात्रा मात्र आपण किती घेत असतो दोन याची मात्रा दोन ठीक आहे आणि म्हणून ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे तर तुम्हाला संयुक्त रस्व दीर्घ आणि स्वरादी तर याच्यामध्ये काय म्हणता येईल दीर्घ आहे काय दीर्घ आहे ठीक आहे नेक्स्ट बघू आपण जोड्या जुडवा ठीक आहे हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा विसावा प्रश्न आहे म्हणजे आपण एकूण वीस प्रश्न बघतोय ठीक आहे जोड्या जुडवा याच्यामध्ये सुद्धा कंठ तालव्य दंत्या आणि मूर्धन्य वर्ण दिलेले आहेत आणि इकडे त्यांची उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला जुळवायच्या आहेत मग आताच मी तुम्हाला सांगितले की कंठ वर्ण कोणते असतात पहिल्या वर्गातले जे वर्ण आहेत ते कंठ आहेत क ख, ख ग घ आणि ग आणि म्हणून याचा तुम्हाला इथे जोडी लावता येईल कारण हे सर्व पहिल्या वर्गातले आहेत क वर्गातले आहेत तालव्य दुसऱ्या वर्गातले किंवा त्याला आपण च वर्गातले म्हणतो च छ झ झ ठीक आहे ते जे वर्ण आहेत त्यांना काय म्हणतो आपण तालव्य म्हणजे त्याची जोडी इथे लावावी लागेल दंत्यवर्ण जे आहेत ते त वर्गातले आहेत त थ द आणि आहे त थ द, द, द. मग आता याशिवाय हे स्पर्शीय व्यंजन नसतील तरी सुद्धा दंत्यवर्णामध्ये आणखी कोणते वर्ण येतात ठीक आहे बघा आता मूर्धन्य वर्ण कोणते येतात आधी बघून घेऊ आपण मूर्धन्य वर्णामध्ये ट ड येतात ठीक आहे आणि मग मूर्धन्य वर्ण हे आणि दंत्यवर्ण मध्ये काय होणार ल त आणि स त तर्गाला वर्ग म्हणतो ना आपण याच्यामुळेच आपल्याला लक्षात येते मग हे ल आणि स हे अवर्गीय व्यंजन आहेत परंतु त्यांचा उच्चार सुद्धा दंत्य होतो आणि त हे स्पर्श व्यंजन आहे वर्गीय व्यंजन आहे त्याचा उच्चार दंत्य होतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असेल ए तीन बी चार ए तीन बी चार म्हणजे आपलं एक नंबरचा पर्याय उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्णमालेवरचे असे वीस प्रश्न इथे सोडवलेले आहेत आणि हे वीस प्रश्न जे आहेत हे अगदी संभाव्य प्रश्न म्हणून मी तयार केलेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्नच आपल्याला अलीकडे आयोगाद्वारे विचारले जातात आणि म्हणून अशा प्रश्नाचा जर सराव केला तर निश्चितच मित्रांनो तुमचा एकही मार्क्स जाणार जा नाही जा जा आणि आपण अशा प्रकारे आता किमान वीस प्रश्न हे प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक घटकावर घेणार आहे आणि अशा प्रकारे आपण या प्रश्न उत्तराच्या स्वरूपात संपूर्ण मराठीचा सिलेबस कव्हर करणार आहे की जेणेकरून तुमचा कोणत्याही भागावरचा एकही प्रश्न हा चुक चुकू नये ठीक हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा सर्व तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना पहिल्यांदाच जर ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा बेल आयकॉन प्रेस करायला सांगा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याची सूचना सर्वप्रथम मिळेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये निश्चितच मित्रांनो या सर्व प्रश्नांची ती जर तुमचा सराव झाला तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे ठीक आहे थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संधीवरची जी प्रश्न आहेत त्या संधीवरचे वीस प्रश्न सोडवणार आहे ठीक आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये